रेशनिंग दुकानांचा वापर मिनी बँक स्वरूपात होणार आहे. रेशनिंग दुकानदार बँक एक्झिक्युटिव्ह होणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांचा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि खासगी बँकांच्या सेवा रेशनिंग दुकानांमधून देता येणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी, रेशनिंग दुकानांचा वापर आता मिनी बँक स्वरूपात केला जाणार आहे. अर्थात रेशनिंग दुकानदार आता आपल्याला बँक एक्झिक्युटिव्ह म्हणून दिसणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांसोबतच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि खासगी बँकांच्या सेवासुद्धा रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, कधीपासून या सुविधा सुरू होणार आहेत? सुवर्णा, नक्कीच अन्न आणि पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात जी आर देखील आहे तो निघालेला पाहायला मिळतो. कारण की ग्रामीण भागामध्ये विशेष करून बँका नसतात आणि त्यामुळे बँकेचे व्यवहार करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि यासाठीच हा निर्णय आहे तो अन्न आणि पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेला पाहायला मिळतोय. कारण की बँकेचे व्यवहार आता बँक आपल्या गावातूनच करता यावे, रेशनिंगच्या दुकानातून करता यावे, त्यामुळे आता पोस्ट ऑफिस नंतरून रेशनिंगच्या दुकानामध्ये आता बँकेचे व्यवहार आहेत ते करता येणार आहे. त्यामुळे एक मोठी सुविधा देखील आहे ते ग्राम गावातील लोकांना आहे ती प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे